जागतिक महिला दिन आणि मराठी नववर्षारंभ अर्थात गुढीपाडवा याचे औचित्य साधत एजे सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आणि सावली फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी 26 मार्च रोजी भव्य राज्यस्तरीय रांगोळी आणि निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती एजे फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा अबोली जिगजिने यांनी दिली. त्याचबरोबर फाउंडेशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय मराठी रत्न गौरव पुरस्काराचे वितरण प्रमुख अतिथी वराड निघाले लंडनला फेम मराठी अभिनेते संदीप पाठक, आमदार प्रकाश आवाडे व बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍडव्होकेट कोमल साळुंके ढोबळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. रांगोळी स्पर्धेसाठी कोरोना काळातील योद्धा, शेतकरी राजा व स्त्री जन्माचे स्वागत असे विषय असून विजेत्यांना अनुक्रमे 5001, 3001 व 2001 अशी तर निबंध लेखन स्पर्धेतील विजेत्यांना 3001, 2501 व 2001 अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. निबंध लेखन स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपले निबंध 22 मार्च पर्यंत उलटा वडापाव कॅफे राधाकृष्ण चित्र मंदिर जवळ येथे जमा करावेत. निबंध स्पर्धेसाठी आजचे राजकारण आणि नेते छत्रपती शिवाजी महाराज आणि आजची स्त्री अबला की सबला असे विषय ठेवण्यात आले आहेत. रांगोळी स्पर्धा रविवारी सकाळी 12 ते 1:30 या वेळेत होतील, तर पुरस्कार वितरण व बक्षीस वितरण सोहळा सायंकाळी 5 वाजता वेद भवन कागवाडे मळा येथे होणार असल्याचे अबोली जिगजिनी यांनी सांगितले. यावेळी संदीप गायकवाड, फैम पाथरवट उपस्थित होते.